नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत वाणिज्य संघटन व व्यवस्थापन यामधील प्रकरण क्रमांक सहा व्यवसायाची सामाजिक जबाबदारी त्यामधील पॉइंट आहे आपला गुंतवणूकदारांप्रती जबाबदारी याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत प्रत्येक व्यवसायाला गुंतवणूकदारांप्रती असलेल्या जबाबदारीची काळजी त्या ठिकाणी घ्यावीच लागते त्यासाठी गुंतवणूकदार हे कंपनीला अर्थपुरवठा करतात ते व्यवसायाचे धनको असतात त्यांना आपण क्रेडिटर्स असेही म्हणतो व्यवसायाने गुंतवणूकदारांप्रती जबाबदारी पुढील मुद्द्यांवरून आपणास अधिक स्पष्ट होईल कंपनीने सभांचे योग्य नियमन केले पाहिजे त्यामुळे सभासदांना त्यांना उपस्थित सभेसाठी उपस्थित राहता येईल कोणताही सभासद सभेपासून वंचित राहता कामा नये याची काळजी व्यवसाय संस्थांनी घेतली पाहिजे व्यवसायाविषयी माहिती देण्याकरिता कंपनीने गुंतवणूकदारांच्या सभा बोलाविल्या पाहिजेत सभेची योग्य सूचना त्यांना दिली पाहिजे कठीण समयी आणीबाणीच्या प्रसंगामध्ये गुंतवणूकदारांना विश्वासात घेतले पाहिजे अपयशास कारणीभूत ठरणाऱ्या घटकांची माहिती गुंतवणूकदारास दिली पाहिजे पुढील पॉइंट आहे गुंतवणुकीवर मोबदला दुसरा पॉइंट आहे गुंतवणुकीवर मोबदला प्रत्येक व्यक्ती प्रत्येक नागरिक काहीतरी उत्पन्न मिळावे म्हणून त्या ठिकाणी आपले पैसे गुंतवत असतात आपली बचत गुंतवत असतात त्यामागे त्यांना गुंतवणुकीवर मोबदला मिळणे सुरक्षितरित्या मिळणे व कायमस्वरूपी मिळत राहणे हे अपेक्षित असते गुंतवणूकदार त्यांचा पैसा व्यवसायात गुंतवतात आणि जोखीम पत्करतात व्याजाच्या रूपाने त्यांना त्यांच्या गुंतवणुकीवर योग्य परतावा नियमितपणे मिळाला पाहिजे त्यासाठी काही मुद्द्यांचाही विचार करणे आवश्यक आहे ते म्हणजे गुंतवणुकीवर योग्य परतावा असला पाहिजे गुंतवणुकीचीही सुरक्षितता त्या ठिकाणी महत्त्वाची आहे त्याचबरोबर व्यवसायामध्ये सतत वाढ किंवा वृद्धी होत असली पाहिजे इत्यादी मुद्द्यांचा विचार व्यवसाय संस्थेने गुंतवणुकीवर मोबदला देण्यापूर्वी केला पाहिजे पुढील पॉईंट पाहू या तक्रारी हाताळणे तक्रारी हाताळणे तक्रारी आपल्याला माहीत आहे की प्रत्येक ठिकाणी तक्रारी ह्या असतातच परंतु त्या तक्रारींचे निराकरण करणे व्यवसाय संस्थेचे कर्तव्य आहे त्याचबरोबर तक्रारी कमीत कमी कशा होतील तक्रारी येणार पण नाहीत याही सुद्धा काळजी व्यवसाय संस्थेने घेतली पाहिजे जर गुंतवणूकदारांच्या काही तक्रारी असतील तर त्या कंपनीने हाताळल्या पाहिजेत यासाठी प प्रभावी पद्धतींचा वापर केला पाहिजे तसेच कोणत्याही समस्येबाबत समाधानकारक तोडगा का काढला पाहिजे व तक्रारीचे निराकरण केले पाहिजे पुढील पॉईंट आहे पारदर्शकता राखणे व्यवसाय संस्थेने आपल्या प्रत्येक क का व्यवहारामध्ये कार्यक्षमपणे काम करण्याबरोबरच पारदर्शकता ठेवणे आवश्यक का आहे कारण जेवढी पारदर्शकता जास्त असेल तेवढा त्या व्यवसाय संस्थेवरचा सर्व समाजातील घटकांचा विश्वास हा वाढत जात असतो म्हणून व्यवसाय संस्थेने आपल्या प्रत्येक व्यवहारामध्ये पारदर्शकता राखली पाहिजे ठेवली पाहिजे व्यवसाय कार्यक्षमतेने चालविण्यासाठी गुंतवणूकदार व्यवसायाला दीर्घ मुदतीचे व खेळते भांडवल पुरवितात त्यामुळे व्यवसायाने त्यांच्या कारभारात उच्च प्रतीची पारदर्शकता राखली पाहिजे पुढील पॉईंट आहे माहितीचे योग्य रीतीने प्रगट करणे व्यवसाय संस्थेने गुंतवणूकदारांसाठी आपल्या चाललेल्या व्यवहारांबाबत व्यवसायाबाबतची प्रत्यक्ष परिस्थिती काय आहे याची या वेळोवेळी माहिती विविध माहितीपत्रकांचा उपयोग तसेच ईमेल अनेक जी साधने आहेत यांचा वापर करून सभासदांपर्यंत माहिती पोहोचविली पाहिजे जेणेकरून कंपनीवरचा अधिक विश्वास आपल्या सभासदांचा वाढत जाईल व्यवस्थापनाने गुंतवणूकदारांना संपूर्ण व वस्तुस्थितीवर आधारित माहिती पुरविली पाहिजे त्यांना नियमितपणे अहवाल परिपत्रके नफ्या तोट्याबाबतची निवेदने मिळाली पाहिजेत त्यातून त्यांना त्यांची गुंतवणूक सुरक्षित असल्याची खात्री पटेल त्यामुळे भावी गुंतवणूकदार भविष्यामध्ये गुंतवणूक घे करण्याचा निर्णय घेऊ शकतील पुढील पॉईंट आहे प्रतिष्ठा व कर्जफेडीची कुवत राखणे प्रतिष्ठा व कर्जफेडीची कुवत राखणे हे व्यवसाय संस्थेचे खूप महत्त्वाचे कार्य आहे कारण प्रतिष्ठा जेवढी जास्त असेल तेवढा व्यवसायाचा विस्तार व्यवसायाबद्दल इतर घटकांची असलेला पाठिंबा हे आपल्याला वाढत जाते त्याचप्रमाणे मग आपल्याला व्यवसाय संस्थेला नफा प्राप्त होऊन कर्जफेढीचीही कुवत राखता येते गुंतवणूकदारांच्या समाधानासाठी व्यवस्थापनाने मजबूत आर्थिक स्थिती कर्जफेडीची क्षमता व नावलौकिक राखले पाहिजे व्यवसायाने संशोधन नवीन बदल नवीन कल्पना व विस्तार वाढविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले पाहिजेत विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहिलाय पॉईंट की गुंतवणूकदारांप्रती असलेली व्यवसायाची सामाजिक जबाबदारी पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहूया कर्मचाऱ्यांप्रती व्यवसायाची सामाजिक जबाबदारी तोपर्यंत धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ